नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश काही क्वेश्चन बघणार आहोत। चला आता सुरुवात करूया। फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट चूजिंग फ्रॉम द गिवन ऑप्शन। द फिल इन द ब्लँक ऑफ अवर हाऊस वॉज लिकिंग बिकॉज ऑफ हेवी रेन। इथे हेवी पाहिजे होतं, हेवी झालं विद्यार्थी मित्रांनो, हेवी रेन बरोबर आहे। आपल्या इथे सेलिंगचं स्पेलिंग बघायचं आहे। सेलिंग 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 सेलिंगचं योग्य स्पेलिंग हे आहे विद्यार्थी मित्रांनो, CELING। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑब्स्ट्रॅक्ट नाउन। ब्रेड, कॉफी, चीज, हॅपीनेस। हॅपीनेस इज अ ऑब्स्ट्रॅक्ट नाउन आहे विद्यार्थी मित्रांनो। हॅपीनेस हे विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑब्स्ट्रॅक्ट नाउन, हे हॅपीनेस हे ऑब्स्ट्रॅक्ट नाउन आहे विद्यार्थी मित्रांनो। चूज द अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन। आणि हे जे तीन आहेत, ब्रेड, कॉफी, चीज, हे कोणते नाव आहे सांगा विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये मला। चूज द अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक दे वेअर टॉकिंग अमाउंग। दे वेअर टॉकिंग अमाउंग, इथं दे आलेलं आहे म्हणून इथं देम सेल्स येईल विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या। जे करता येतो पहिले त्याच्यानुसार ते येत असते विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन, ही स्ट्रक द टेबल द अंडरलाईन वर्ब इज। ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक इज जस्ट ट्रान्झिटिव्ह। बरं, नेक्स्ट क्वेश्चन, दे हॅव ओपन अन ऑफिस 28 Leeds Road। 28 Leeds ला त्यांनी ऑफिस ओपन केलं, म्हणजे जिथं ऑफिस ओपन केलं त्या प्लेसला आपण ॲट लावत असतो, ॲट 28 Leeds Road होईल। आपण ऑन म्हणत नाही त्याला, आणि इन बी म्हणत नाही त्याला, आपण ॲट म्हणत असतो, म्हणजे त्या ठिकाणी आपण ऑफिस ओपन केलं। पॉईंट आउट द करेक्ट सेंटेन्स। आयन इज अ केमिकल एलिमेंट अँड आयन इज अ केमिकल एलिमेंट, आयन इज अ केमिकल एलिमेंट, आयन इज अ कंपनी, यातलं तीन नंबरचं याचे योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो। आयनच्या आधी दी लागत नाही विद्यार्थी मित्रांनो, अँडसुद्धा लागत नाही, आणि आयन इज केमिकमध्ये ए लागलेलं नाही आहे, त्यामुळे आयन इज केमिकल एलिमेंट आहे, हे सेंटेन्स बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन, आय रिकग्नाइज हिम ॲज सून ॲज ही फिल इन द ब्लँक द रूम विच इज द सुटेबल वर्क टू फिल इन द ब्लँक। यामध्ये एंटर्ड येईल विद्यार्थी मित्रांनो, कारण इथं बी क्रियापदाला ई डी लागलेलं आहे, त्यामुळे याचंसुद्धा दुसरं रूप आणि याचंसुद्धा दुसरं स्वरूप येईल विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे इथे एंटर्ड येईल। नेक्स्ट क्वेश्चन, अल्दो नो गोल्स वेअर स्कोर्ड इट वॉज अन एक्साइटिंग गेम। आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज अंडरलाईन। अल्दो नो गोल्स वेअर स्कोर्ड, ॲडवर्क क्लॉज ऑफ कॉन्ट्रॅस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे विरोधाभास झालेला आहे। एक्साइटिंग गेम आणि एक पण गोल झालेला नाही म्हणता, इट वॉज अन एक्साइटिंग गेम अँड अल्दो नो गोल्स वेअर स्कोर्ड, एक एक्साइटिंग गेम झाला आहे म्हणते आणि एक पण गोल झाला नाही, त्यामुळे इथे कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, विरोधाभास झालेला आहे, ॲडवर्क क्लॉज ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल उत्तर येईल। नेक्स्ट क्वेश्चन, पॉईंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज अ करेक्ट क्वेश्चन टॅग। कोणत्या याच्यामध्ये क्वेश्चन टॅग करेक्ट आहेत ते निवडा विद्यार्थी मित्रांनो असं म्हणत आहे, त्यामुळे बघा आपण आता बघू। देअर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इव्हनिंग, इजंट इट, इजंट इट येणार नाही इथं, इजंट ते पाहिजे होतं त्यामुळे चुकलं। नेक्स्ट, शेकर विल नॉट बी हिअर सून, वॉन्ट बी, इथंसुद्धा नॉट आलेलं आहे आणि इथंसुद्धा नॉट आलं आहे, त्यामुळे हे चुकलेलं आहे। इट इज अ नाईस मॉर्निंग, इजंट इट, हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण इथं होकारार्थी वाक्य आणि इथे नकारार्थी केलेलं आहे। लेट गो आउट फॉर डायनिंग, शुड बी, हे दोन्ही इकडं होकारार्थी असले आणि चुकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स। करेक्ट सेंटेन्स मध्ये काय, रॅबिन्सन्स आर अवे धिस वीकंड, हे चुकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। रॅबिन्सन हा एक व्यक्ती आहे आणि त्याला यश लागलेलं आहे, त्यामुळे हे चुकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। कॉम्प्युटर्स आर अन इम्पॉर्टंट रिसर्च टूल, हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो। ही सुक विथ द फिअर, ही सुक, ही नंतर सुक नाही येणार, याला यश लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे हे चुकलेलं आहे, लक्षात ठेवते, याचं उत्तर आहे दोन। नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द बेस्ट सिनोनिम ऑफ द वर्ड ग्रेगॅरियस। ग्रेगॅरियस म्हणजे सोशिएबल होते विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे सोशिएबल, म्हणजे सामाजिक। ग्रेगॅरियस सोशियल म्हणजे सामाजिक। चूज द करेक्ट सेंटेन्स, सी विशेज द कार बिलॉंग टू यू, सी विश द कार बिलॉंग टू यू, सी इज विशिंग द कार बिलॉंग टू यू, सी विशेज द कार इज बिलॉंग्स टू यू, याचं पहिलं उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, सी विशेज द कार बिलॉंग टू यू। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द वर्ड क्लोजेस्ट इन मीनिंग टू द वन प्रिंटेड इन कॅपिटल्स। 5 मेंबर्स वोटेड फॉर द प्रपोजल, 12 वोटेड अगेन्स्ट अँड 3 अपस्टेन। 5 मेंबर वोटेड फॉर प्रपोजल, प्रपोजलनुसार 5 जणांनी वोट केले, 12 वोटेड अगेन्स्ट, त्याच्या विरोधात 12 जणांनी केले, अँड 3 अपस्टेन म्हणजे 3 जणांनी केलेच नाही, त्याला म्हणतात रिफ्रेन। अपस्टेन म्हणजे केले नाही, रिफ्रेन म्हणजे केले नाही, टाळणे, टाळणे म्हणतात त्याला, रिफ्रेन आणि अपस्टेन याचं सिनोनिम आहे।